सबार जुजा झुजून जीक आपणव पवलो आपले सम्राज्य विस्तारच्या जुजा तो जुजलो आणि जीक तका लाभली एक दिस आपल्या स्वच्छ घेऊन अर्सिया दाड़ दाट तो बाय सरलो तो आणि ताचे सोजेर वक्रांब बुबीक फावताना त्यांच्या लागी असलेले उदक काबार झाले सोजेर ताने कोस्टूक लागले मुखार मेटा घालू गो तांच्यान झाले ना वताची तची इतली कठीण असलेली ताने कितेंच सांगनासतना मुखार मेटा घालूक लागले हे न्हू त्यांची गरज समजल्या अलेक्झांडरान तंबो थंब घालन विषव घेऊक सांगले आणि आपल्या सैनितल्या थोड्या सोजेरा हाडच्याक दटले ताने थोड्या उईस्थान पाशाव जन असल्या पैन्या रथान त्याने उदाक घेतले आणि चक्रवर्शी सशी ते फाटी आईले ताणी ताका उदकाचे आयतर दिले तेदना ताणी म्हळे ताणें म्हळें म्हाका आनी सगळे सैन्याक पियोक जाय पुरते उदक आसा की म्हणून विसारले जाय तितले उदक आसा की म्हणून विसारल्या तो वड सोजेर आनी ते केवल

उदक मेटा म्हणसर हा उदक पियोचो ना हे ऐकून एक नवो रूप आयदो, आणि ते त्या जैखार जयखार घालोक लागले अच्या तहून आमक शिकवेत एक गोवळ्या बशेन आपल्या सोचेरास सो, तने मोग केला त्यांना रखले तांकां आणि आपला जीवस ताणे दिलो एक गुवळी आपल्या शेण्याक गस ताणे उसाचे पहिलेच तो समजूक समजोक सत्ता त्याच्या कष्टांक पवता तो मोगान त्याच्या गरजांक पावता खाकुळतेन तो पावता आणि शेण हाच्या या गुळ्याच्या उदार कोणा ते खाल ते जातात आणि उदारपण त्या घोळ्यातून शिकतात मग बावण आणि बहिणी नो कीर्तन आम्ही ऐकतो बोपूर बाईचे गीत सव्वीस्पर मुवळी काहीच मका उना तरणे तन असलेल्या बकलेक वरून पाचवे पाचव्यातन असल्या सोरोबा वरून पवता तो तो सांभाळता नितळ उदक सशी

लेखतले इस्रायली एक गुवळी म्हळ्यार कळून आणि तांची जबाबदारी कितें म्हणून बरे कळीत अस्या कि कित्याक म्हळ्यार गवळी तांचे समाजांत सामान्य देवान विसरू खाटलेल्या वा ताणें नवलेल्या हर एक रयान मुखेल्यान एका गुवळ्यान आपल्या हिंडाची जतन घेतिल्ले आणि सेवा सेवा केल्ले भाशेन लोकांची सेवा करण ताची जतन घेऊक जाय म्हणून देव आशेतलो देवाची आशा जावन अस इतकंच त्यांच्या ताने नमिलेल्या रायान मुखेल्याने त्या हिण्याची जतन करजे असली सेवा करची असली आणि ही देवाची आशा जावन असली पूर्ण असे झाले ना आम्ही पळेताव रायाने आणि मुखेल्याने आपलोच फायदो चिंतलो देवाचे परबेची परचेची बेपारवा ताने केली देवाचे परचेचे नेकार पोट ताने केले असे आम्ही तावो इस्रायलचो लोक शिपण गेलो देवाचे आश्चर्य प्रमाणे जाऊक ना आणि देवा लोकांक लागी हाडचे तचे कसल हाळू करचे ते पवले ना कसण आसच्या लोकांचे कष्ट हारू पोळक ते फावले ना देखून मग चलो जरेमिया प्रवधे आमका पो आपण सतराय देता अध्याय इपत्ता मूर वाक्य एक तावन सो वळे मनसर पो आपण तो आमका सतराय देता जरेमेच्या खाडार जायते नबी आलेले गोडी असले त्यांनी इस्रायलकरांचे ते शेड्याची जतन घेऊक ना

एक हिण जाऊन एक करतो तंका एक दिता त्यांगो चलो ही सतय आज आमखां लागू जाता ती आमखां लागू जाता कित्याक म्हणजे आमक हर एकल्याक एक ना एक, एक रितीची जबाबदारी देऊन गोवळी कशे नेमल्यात आम्ही या विसंवात चुकल्यावर देव आम का आपल्या हिणची जतन घेत घेतलो म्हणजे स्पश्ट गणीत करता त्या देखून आम्ही सुकून पडक जो ही दिल्ली जबाबदारी हे दिल्ली मिसाव आम्ही बरे करण आम्ही करुक जाय आम्ही पळता सा सूच्या पत्रात देवान आमका पवि स्नान मुखात गोळ्याच्या मिसावात बगीदास जाऊ किंजूच्या गुळ्याच्या रायपोन आणि तशा प्रवाद पोन मिसवात बकिता चौक आमकां आपोड दिला त्या देखून आपचे आमी बरें करूंक जाय देवानूच आमकां विसरून काढला देवान दीस आमी विसरून काढली पर्जा जावन दाईज त्या कसच्या लोकांची आमी आमी कश्टाक आम्ही जावंक जाय परत ताका एक हिंड जावन आमी एकठांय करूंक जाय असलो बोरसोब असं आमच्या ती जाय आम जोगा भाऊ आणि बहिणीं या दिसांनी आम्ही पळत आ गोळी किती करतात मुखेली किती करतात आपल्या फायद्याविषयी मात्र ते चिंतात हे फायद्याविषयी ते चिंता करिन आणि फायद्या फायद्याविषयी चिंतून

बऱ्या रीतीन पाळची जे जो खरं गवळी आसा आपल्या लोकांची लोकांची सेवा ताणें केली आणि आपणाविषात ताणें फायदो जोडोक ना येता उक्तो लागलो देवाचे परचे विशीं तो चिंतो उक्तो लागलो शिंपून गेल्या लोकांक ताने लाखी हाटले कष्ट आशिल्ल्या लोकांचे कष्ट हळू केले त्याच्या गरजाक आवलो मोगाळ भावनो आणि पावलो औल भाऊ आपण सगळं एपेस घरात बर पत्रात आत्ती दोन थाव मोरात आधी नेंड वळी सर क्रिस्त वरवी ताच्या हिंडाक म्हणजे पवित सपिक मेळलो एकवटो खोरस म्हणून संगीत क्रिस्त वरवी ताच्या हिंडाक म्हणजे पोवित सपेक मेळलो एकवटो खोरस म्हणून संगीत क्रिस्त उर्मी सोर हिंडाक ताने पाटी हाडला आणि पोबी सपेक मेळ एक कोटो म्हणून सांगित ये एक देणे म्हणून सांगीत मोगाल बॉडो बहिणी जेजू वऱ्याक ओवळ्याचे जे खाप नाही शेण्याक वाटे पाटे करचे वा शिंपटावचे बघार मिसाव जात असले शिंपटून गेल्या शेण्याक परत हिंडात पाटी हाडचे एक कोटो स्थापन करचे हे जाऊन असा मोगाळ पाहून आणि बहिणीनं ख्रिस्तच्या गोवड्याचे काबो जे जो जिवत असत असताना केल्ले आम्ही सुवार्थेत आम्ही वाचता व मोर्डवरवी ताणे हे खांब उंदस उंदसिले म्हण स पावल पेस घरा बरेला पत्रात स्पष्ट तृती सांगता ख्रिस्तच्या रक्त मरे पात ताणे जुदेवाक आणि हेर जातीच्याक दुस्पटल्यात हेच जातीच्याक तने एक एकवटल्यात तांचे मध्ये असलेले दुस्मट काय पात कोसळून गेल्यात आणि असे एक नवी फर्जा तने रचला सवलो एपेस घरांक आरसो उगदास आण दोन कारणा खातीर पहिले देवाक अर्घ तने जाय म्हणता आणि दुसरे जे कितें क्रिस्तन बऱ्या गोळ्यान केलां पसंत केला हेरां पसत करूंक जाय उद्देशान उद्देशान दोड तोड ह्यो उग्दासा हा पहिले आम्ही देवाक अर्घ देवाची आमी स्तुती करूंक जाय अरे गडी म्हणले बरे देवाची स्तुती जाय कित्याक म्हळ्यार ताणें आमकां राखला ताणें आमकां सांबाळलां ताणें आमकां पोसला दुसरे जावन जे कितें क्रिस्तान केला त्याच आमी हेरा पसून ते जाय जात हेरच्या आमी, आमी स्पंद जाय हेरा बरी आमी आम्ही कश्टांत आमी स्पंद पुखेलो म्हाका तुमी खावंक दिलें हांव खाऊक दिले म्हाका तुमी उदक दिले कि ते मुच्या बाबा तुम्ही केले गे तुमी मकले मोगल भाव आणि तुमी तुम्ही ऐकला पुरो जिजू बऱ्या गोवळ्याची ओपार त्या गोळ्या त्या गोवळ्याच्या ओपारी हा जाऊन असा बरो गोळी आणि तुम्ही जनात मुजी शेळी जो कोण वोकल्याच्या कोट्याच्या दारातल्या भीत सपतासना दुसरे वाटेन वयर सोडून येता तो सोर आणि लोटखा म्हणता जो कोण दारातल्या भितस तो बोकऱ्यांचो गवळी जावन आसा हाका राखवाल दार काडटा बोकरे ताच्या थाड्याक खाण दितात आपल्या बोकऱ्यांक तांच्या नावान उलो करतात तांका तो वरता। तांका वरता तां सगळ्यांटतस ताच्या फुडल्यान तो वे जावन आसा कोणाची खांब घवळ्याचे खांब एका मुखेल्याची खांब जावन आसा आनी तसं थाळो आयकतात तांकां नावा आणून तो आनी वरक्या फाटल्यान ते बिलकुल ते वचना शेळी वसनात वरक्याचा ताडो त्या वळखणात वरक्या तावण ते पोळ ते धांवतात जेजू बायेन सांगता मोगाळ भावनो आणि भहिणी <laughs> जेजू जावन आसा बकऱ्यांचे दार जो कोण ताचे पयले आयले ते सोर आणि लुटकार म्हणता जावन आसा असा सरकितावन देवण आयो कोरो गवळी आपल्या शेळ्या पसंत ताने जीव ताने समर्पण दिलो एका गवळ्या पाशेन कुरसा रोण कळून शेळे पसंत ताने रगत त्याद वारैले त्या म्हजे प्रास पहिले आयले पहिले आयले तर सर लुटकार आणि दार बोकऱ्यांन बोकऱ्यांनी तांकां घुमाड करूंक ना ताजें उतर आनी आयकूंक ना तांचो थाळो तांणी आयकूंक नात हांवसो ते दार म्हजे मुखार भितर सोदता तो शा पितायेन आसतलो थंयसर तांकां सुटकां मेळटली थंयसर तांकां रक्षण मेळटलें थंयसर तांकां पत्रती आसतली थंयसर तांकां सुख सोदतो सूख सु मेळटलो जो कोण हेरांचे दार वटल्यान पाश्या जाता

पोख्या बसतच आपला जीव तने दिलो जो कोण कामाला तो कोळी नये म्हणता बोकरी त्याचे स्वत ने देवा गाठ येतात ते पळतास त्या बोकऱ्या जोडता तो तू पोळ धावता कामाक राव पळता तो सांभाळ मुस जात आणि जस पोट्या नेटे म्हणता मोबाईल भावना आणि भहिणी आती वाक्य पत्रता सोळावळी म्हणजे

कित्याक म्हणजे हेंस खांबो आपल्या कुर्स आणि पुन्हा जेवण असा म्हणलें जेजूक कळीत आतां शिसांक तां दिले मिसओ संपूर्ण कर्ण पटी येऊचे पळयाची उरपा पळव हे आपल्या हिंडाची जतन घेतले जिजूक कळीत जाता तांकां जाल्ली ती पुरसने ताका समजता एका गोवळ्याचे हे लक्ष जावन आसा आपल्या शेल्याची गरज जेजो जेज पुरा झाली देखून तो एक तो येता वेता हो लोक ताका सोदून येता ते गोळी नसलेले बकऱ्यापुरी असले पळून त्याचे खाडीज मोबाळात त्याचे खाडीज पुरलेखिनासतना त्याच्या गरजांकता इस्रायलात थंयसर गोवळी ने लोक बऱ्या गोवळ्याची स्वप्ना कर आणि जेजू खरो गवळी जस त्या देखून तांचे वयर तो बिरमोते पावता आणि खाली जो खालीज बो बोवाळता आणि उलट शेळी गोवळी नसलेल्या बकऱ्या बरी असले म्हणतात आणि त्यांच्या तो पावता मग एस आपण आम्हा आमकां का दिला क्रिस्तन आमकां पवित्र स्थाना मुखात ته به سبا هم کتن دیلاو پويسنل گتليلا ته چا ريخ پټاو دروکتني ديلاو امکا امچي تکي دې مې له لته जबाबداريت برو ګوليزاو کو تو امکا اپويدا موګل باونره ني بيني نو جيزو چا هيده ته پوري شليو امي زاو کو زاي جيزو بريا ګوليسو هیندل زاو نسا پويتر سبا ته پويسبه سو وانټو گيو نو امي اسچا پرګي دې چي आम्ही फांदे सांदे जन आसाव त्या देवपुर्तीची सांधे जी आसाव हे आमचे पिर्घ वडील जन असे या जाक धार्मिक वडिला लाईक मुखेली हांच्या मुखात जेजू गोवडेचं ताडो ऐकूक आम्ही जाय जी ज्या हर एक कार्याने बऱ्या भाषेन वांो घेऊन जेजूच्या हिंडात एकोड हाडूक आम्ही जाय जुसरे जाऊन आम्ही खरे गंवळी आम्ही जाऊ जात आम्ही जी कोणाक हेरांची जतन घेवची सेवकची जबाबदारी दिल्या ही जबाबदारी आमक गवळ्याचे स्थान दिता हे दिशेन नियल निय केल्या सोर वडिलां शिक्षकांमची मुखेल पोट घेवची राजकीय मुखेली समाजसेवक आणि हे सेवािती सक्कट जावन आसात आम्ही गवळी जावन देवाक वांत तसली सेवा देव जा जाय जाल्यार आमी क्रिस्त बरी दयाळ मोवाळ आणि काकुळदार जाय हे सर शिकून आमच्या जिवितात आम्ही रुदा जाय शे कृपा जाय आनी प्रत्येक तरान आमी देव आपण्या मागोवंक जाय आज देव आपोणी उणे ज्यात एका गवळे बसेन आमी देव आपोणी करूक जाय शिंपटून गेल्या वाटे पाटे परजेक आम्ही एकटाय करूकच्या शेतात ववरी मुखार सरूक परी सेवा करते बनिर्याची भो सड गरज असा त्या देखो जेजू म्हणटा येथे फळ असा पण ववरा थोडेस मागा पिकाच्या दनिया लागी आज प्रत्येक तरान आम्ही माग्या कधी देव आपण्या कतीर आणि सोमेक्षा शेत वावरूक गरजेशी याजाक धर्मिक आणि लायक आमच्या कुट प्रथा उग म्हण म्हले मागणे आमचे जाऊन दे <laughs>